मुंबईतील अभिनेत्री आणि मॉडेल कादंबरी जेठवाणी हिच्या तक्रारीनंतर आंध्र प्रदेशातील 3 IPS अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर सिनेसृष्टीत आणि प्रशासकीय यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली. याचं कारण म्हणजे या अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर पोलीस महासंचालक दर्जाच्या एका अधिकाऱ्याला, इतकंच नाही तर 3 IPS अधिकाऱ्यांना थेट निलंबित करण्यात आले. आपल्या तक्रारीमध्ये कादंबरीने असं म्हटलं होतं की या पोलिसांनी अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने तपास न करता कादंबरीला चुकीच्या पद्धतीने अटक केली होती व तिचा मानसिक छळ सुद्धा केला होता. याच पार्श्वभूमीवर नेमकं हे प्रकरण काय होतं, कादंबरी जेठवाणी कोण आहे, तिचं सिनेसृष्टीतील योगदान काय आहे, तसंच तिची तक्रार काय आहे, हे सगळं जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणावरती सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सिद्धी आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. सगळ्यात आधी आपण पाहूया की हे प्रकरण काय होतं. अभिनेत्री कादंबरी जेठवाणी हिने NTR मधील पोलीस आयुक्त SV राजशेखर बाबू यांच्याकडे रितसर पद्धतीने तक्रार नोंदवली होती. यामध्ये तिने असं म्हटलं होतं की YSR काँग्रेसचे नेते आणि चित्रपट निर्माते विद्यासागर यांनी चुकीच्या पद्धतीने कादंबरीला अडकवण्यासाठी तिच्यावर फसवणुकीचा आणि खंडणी घेतल्याचा आरोप केला होता. त्यांनी त्यासाठी बोगस कागदपत्र सुद्धा तयार केली होती असंही कादंबरीने म्हटले. विद्यासागर आणि काही उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांनी पूर्वसूचना न देता कादंबरीला मुंबईहून विजयवाडा येथे आणलं आणि तिथे तब्बल 40 दिवस तिला कोठडीमध्ये राहावं लागलं. इतकंच नाही तर कादंबरीच्या वृद्ध पालकांचा सुद्धा इथे छळ करण्यात आला असंही तिने आपल्या तक्रारीमध्ये म्हटलंय. यापूर्वी BKC पोलिसांकडे कादंबरीने विद्यासागर यांच्या विरुद्ध तक्रार केली होती आणि त्यानंतर तिला चुकीच्या पद्धतीने यामध्ये गोवण्यासाठी त्यांनी बोगस कागदपत्र तयार करून तिच्यावर फसवणुकीचा आणि खंडणीचा आरोप केला होता. आणि मग पोलिसांनी कुठल्याही अधिकृत पद्धतीने तपास न करता थेट कादंबरी हिला अटक केली. इथे पोलिसांनी कादंबरीला व तिच्या पालकांना मानसिक त्रास दिला असं सुद्धा कादंबरीने आपल्या तक्रारीमध्ये म्हटलंय. या प्रकरणामध्ये आता 3 अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली आहे आणि त्यांचं निलंबन करण्यात आलंय. या अधिकाऱ्यांची नावं म्हणजे माजी गुप्तचर प्रमुख P. सीताराम अंजनियलू यांची DG रँक आहे, माजी विजयवाडा पोलीस आयुक्त क्रांती राणा टाटा यांचा दर्जा महानिरीक्षक पदाचा आहे आणि माजी पोलीस उपायुक्त विशाल गुन्नी हे अधीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. तपासाच्या अंती या अधिकाऱ्यांनी अभिनेत्रीचा छळ करून तिला चुकीच्या पद्धतीने अटक केली आहे हे सिद्ध झाल्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आले. आता ही अभिनेत्री कादंबरी जेठवाणी नेमकी कोण आहे, तिचं सिनेसृष्टीतलं योगदान काय आहे, हे आता आपण पाहूयात. IMDB वर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार कादंबरी जेठवाणी ही 28 वर्षीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिचा जन्म गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये सिंधी जेठवाणी कुटुंबामध्ये झाला होता आणि मुंबईमध्ये ती कार्यरत आहे. तिथेच ती अभिनय आणि मॉडेलिंग या दोन्ही गोष्टी करते. कादंबरी जेठवाणी हिचे वडील नरेंद्र कुमार हे मर्चंट नेव्हीचे ऑफिसर आहेत, तर तिची आई ही इकॉनॉमिकमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे, तसंच RBI मध्ये मॅनेजर पदावरती कार्यरत आहे. कादंबरीचं शिक्षण हे अहमदाबादमध्येच झालं होतं. प्रकाश हायर सेकंडरी स्कूल, माउंट कार्मल हायस्कूल, उद्गम स्कूल या ठिकाणी तिने आपलं शिक्षण घेतलेलं आहे. 2015 फेमिनाची मिस गुजरात ही स्पर्धा कादंबरी जिंकली होती आणि फेमिनासाठीच तिने कव्हरगर्ल म्हणून सुद्धा काम केलं होतं. यानंतर हिंदी, तेलुगू, मल्याळम, कन्नड, पंजाबी या भाषेतील चित्रपटांमध्ये तिने अभिनय केलाय, मॉडेलिंग सुद्धा केलंय. तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मुसाफिरा या मराठी चित्रपटाच्या निर्मितीमध्ये सुद्धा कादंबरी जेठवाणी हिचा मोठा वाटा आहे. कादंबरीच्या या तक्रारीनंतर आता या IPS अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. या एकूणच प्रकरणावरती आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअरसुद्धा आवर्जून करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.